नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 20 जुलै 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता आणि बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप केलेलं आहे. तर बघा, प्रश्न काय होता, कोणते शहर SCOची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए, वाराणसी. बघा, वाराणसीला SCOची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून नाव देण्यात आले. वाराणसी या पवित्र शहराला शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले जाईल. वाराणसी ही 2022-23 साठी SCOची सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी बनेल. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न होता. बघा, आजच्या प्रश्न सत्रातील प्रश्नाला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा, 17A श्रेणीतील Y30-23 दुनागिरी हे काय आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ही एक युद्ध नौका आहे. मित्रांनो, ही 17A श्रेणीतील Y30-23 दुनागिरी एक युद्ध नौका आहे. मित्रांनो, आता याबद्दल सविस्तर डिटेल बघा. महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे एक्झाम ओरिएंटेड ते आपण या पाहूया. तर बघा, संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते कोलकातामधील GRSE Limited येथे प्रोजेक्ट 17A श्रेणीतील Y30-23 दुनागिरी युद्धनौकेचे जल वितरण. बघा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 15 जुलै 2022 रोजी कोलकाता येथे गार्डन रिच शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारा निर्मित प्रोजेक्ट 17A श्रेणीतील Y30-23 दुनागिरी युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर बघा, नौदल प्रमुख ॲडमिरल RHRIKUMAR या समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर बघा, P-17A युद्धनौका P-17 शिवालिक श्रेणी युद्धनौकेसाठी फॉलो ऑन आहेत. यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत क्षेत्रे आणि सेन्सर आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहेत. त्यानंतर बघा, माझगाव डॉक लिमिटेड आणि GRSE येथे 7 P-17A युद्धनौका बांधकामाच्या विविध टप्प्यामध्ये आहेत. दुनागिरी हे समुद्र, आकाश आणि पाण्याखालून शत्रूंना नामोहरम करण्याचा बहुआयामी क्षमता असलेली ही जागतिक दर्जाची युद्धनौका ठरेल. तर बघा मित्रांनो, ही महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा आजचा दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाची संघ लोक सेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जनरल राज शुक्ला यांची संघ लोक सेवा आयोगाच्या UPSC च्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. आता याबद्दल थोडी माहिती पाहूया. महत्त्वाचे मुद्दे बघा, लेफ्टनंट जनरल निवृत्त राज शुक्ला यांची UPSC चे सदस्य म्हणून नियुक्ती. शपथ, भारतीय लष्करात 4 दशकाहून अधिक काळ कारकिर्दीत असलेले शुक्ला यांनी या क्षेत्रात व्यापक सेवा केली आहे. काउंटर इमर्जन्सी परिचालनमध्ये इन्फंट्री ब्रिगेडेड, काश्मीर खोऱ्यातील नियंत्रण रेषेवर बारामुल्ला विभाग आणि पश्चिम सीमेवर प्युहोट कॉपर्सचे नेतृत्व. त्यानंतर बघा, डिफेन्स सर्व्हिस ऑफ स्टाफ कॉलेज वेलिंग्टन, संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय सिकंदराबाद, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय नवी दिल्ली, माजी विद्यार्थी जनरल ऑफिसर यांनी लष्करी परिचालन संचालनामध्ये 2 वेळा कार्यकाळ भूषवला. त्यानंतरचा पॉईंट बघा, एक व्यावसायिक वैमानिक आणि प्रभावशाली वक्ता जनरल शुक्ला यांना धोरणात्मक लष्करी घडामोडीमध्ये कायम स्वस्थ आहे. त्यानंतर बघा, त्यांनी जवळपास 70 लेख प्रकाशने लिहिली आहेत. तसेच भारतात आणि परदेशात 180 हून अधिक चर्चासत्रे, परिसंवादामध्ये सहभाग. त्यानंतर बघा, त्यांच्या असाधारण सेवेची दखल घेऊन 2021 प्रजासत्ताक दिनी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतरचा आता बघा, या ठिकाणी UPSC चा उल्लेख झाला आहे. तर बघा, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1926, मुख्यालय नवी दिल्ली आणि अध्यक्ष आहे डॉक्टर मनोज सोनी, हे UPSC चे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा तिसरा, अलीकडेच काळा आजाराचे रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळून आलेले आहेत. तर मित्रांनो, हा एक नवीन अलीकडेच रोग आहे मित्रांनो, तर काळा आजार. तर विचारलाय प्रश्न तुम्हाला, अलीकडेच काळा आजाराचे रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळून आले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये हा रोग आढळून आलेला आहे. इमेजमध्ये पाहू शकता, हे अशा प्रकारचा हा रोग आहे. आता या ठिकाणी बघा, महत्त्वाचे मुद्दे बघा परीक्षेच्या दृष्टीने, पश्चिम बंगालमध्ये काळा आजाराची 65 हून अधिक प्रकरणे नोंदली गेली. पश्चिम बंगालमध्ये 11 जिल्ह्यामध्ये ब्लॅक
फीवर किंवा काला आजार किमान 65 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दार्जिलिंग, मालदा, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि कॉलिंगपोंग जिल्ह्यात सर्वाधिक काळा आजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यांनी बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये बराच वेळ घालवला आहे अशा लोकांमध्ये काळा ताप आजार रोग जास्त प्रमाणात आढळून आलेला आहे. लक्ष ठेवा. त्यानंतर बघा, काळा ताप किंवा काळा आजार हा परजीवी लीशमेनिया डोनो होनीमुळे होतो. त्यानंतर बघा, फ्लेबोटमाइन आर्जेपिटस या वाळूच्या माशीच्या चावेद्वारे हा रोग पसरतो. त्यानंतर बघा, आता काळा आजाराचे मुख्य लक्षणामध्ये समाविष्ट लक्षणे कोणकोणती ते बघा. त्वचा राखाडी रंग, ताप, ॲनिमिया, अशक्तपणा, प्लीही वाढणे, एकरूप वाढणे, वजन कमी होणे आणि दुर्नाट प्रकरणामुळे त्वचा काळी पडते ही काही महत्त्वाची त्याची काळ्या आजाराची लक्षणे आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मैराज खान यांनी विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहेत. आता याबद्दल सविस्तर महत्त्वाचे मुद्दे बघा. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मैराज खानला ऐतिहासिक सुवर्ण. महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला सांघिक कांस्य. चांगवान अनुभवी मैराज अहमद खानने ISF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या स्किट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला या प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर बघा, 40 फेऱ्यांच्या अंतिम फेरीत 46 वर्षीय उत्तर प्रदेशच्या मेराजने 37 गुणांसह अग्रस्थान पटकवले. त्यानंतर बघा, कोरियाच्या मिनसू किम आणि ब्रिटनच्या बेन लेवेलिन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली. 2 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेल्या मैराज सध्या सुरू असलेल्या विश्वचषक भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, ISFचा उल्लेख झालाय. तर बघा, फुल फॉर्म इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. स्थापना 1905, मुख्यालय मुनिथ जर्मनी. अध्यक्ष व्लादिमीर लिसेन आणि सदस्य देश आहे 150. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, अलीकडेच कोणत्या सरकारने जूट मार्क लोगोचे अनावरण केले आहे. बघा, अलीकडेच कोणत्या सरकारने जूट मार्क इंडिया लोगोचे अनावरण केले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत सरकारने जूट मार्क इंडियाचे लोगो अर्पण केलेले आहेत. आता या ठिकाणी बघा महत्त्वाचे मुद्दे, जूट मार्क इंडिया लोगोचे अनावरण भारत सरकारने केले. भारत सरकारने भारतात उत्पादित केलेल्या जूट उत्पादनासाठी प्रमाणीकरण सादर केले. केंद्रीय वस्त्र उद्योग संजीवनी जूट मार्क इंडिया या लोगोचे अनावरण केले. हा प्रकल्प भारतीय जूट उत्पादनाचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी एक उपक्रम आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा बघा, जूट मार्क इंडिया हे भारतात उत्पादित केलेल्या जूट उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा, या प्रमाणपत्रामुळे देशांतर्गत बाजारपेठ आणि भारतात बनवलेल्या जूट उत्पादनाचे इतर देशांमध्ये निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर भारतातील जूट आणि उत्पादनाच्या जाहिरातीचे व्यवस्थापन राष्ट्रीय जूट बोर्डाद्वारे केले जाते, जे केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. जूट मार्क इंडियाची अंमलबजावणी FY22 आणि FY26 दरम्यान जूटच्या विकास आणि संवर्धन चालू असलेल्या योजनेदरम्यान करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनी, अशा प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे या प्रश्नाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणाची REC लिमिटेडच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर बघा मित्रांनी, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, VK सिंग. मित्रांनो, या ठिकाणी सिंग आहेत, VK सिंग यांची REC लिमिटेडच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. याबद्दल सविस्तर काही महत्त्वाचे मुद्दे बघा, VK सिंग यांची REC लिमिटेड संचालक तांत्रिक म्हणून नियुक्ती. VK सिंग हे REC लिमिटेड संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. यांना पदोन्नतीपूर्वी CEO हे REC कार्यकार संचालक होते, ज्यात खाजगी क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापन संस्था, मूल्यांकन आणि खरेदीसह प्रमुख व्यावसायिक क्षेत्राचा पोर्टफोलिओ होता. आता या ठिकाणी बघा, REC चा डिटेल माहिती पाहूया. बघा, REC लिमिटेड स्थापना झाली 25 जुलै 1969, मुख्यालय नवी दिल्ली आणि CEO आहे विवेक कुमार, हे REC चे CEO आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ताशकंद येथे सुरू असलेल्या ज्युनियर एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खालीलपैकी कोणी सुवर्णपदक जिंकले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हर्षदा गरुड यांनी ताशकंद येथे सुरू असलेल्या ज्युनियर एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले. मित्रांनो, लोकसत्ताला ही न्यूज होती. त्यानंतरचा 8वा क्वेश्चन बघा, 2025 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोण करणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टोकियो हे 2025 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. मित्रांनो, त्यानंतरचा बघा मित्रांनो,
नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे मला. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत. मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी चालेल, चुकल्यानंतर हा प्रश्न तुमच्या दीर्घकर लक्षात येईल. बघा नुकताच आंतरराष्ट्रीय न्याय दिन 2022 कधी साजरा करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे 20 जुलैचे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.